मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेतील 18 अध्याय आणि त्यामधील 700 श्लोकांमध्ये त्या प्रत्येक समस्यांचे समाधान प्राप्त होते जे कधी ना कधी आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या पुढे उपस्थित होतेच। भगवद्गीता प्रत्येकाच्या आयुष्याचे मॅनेजमेंटचे काम करते। प्रत्येक वळणावर येणाऱ्या समस्यावर उपाय गीतेमध्ये आहे। आज मी तुम्हाला 5000 वर्षांपूर्वी गीतेमध्ये दिलेले माणसाच्या बर्बादीचे मुख्य 3 कारणे सांगणार आहे। त्याच 3 कारणांमुळे आज जगातील प्रत्येक जेलमध्ये गुन्हेगार बंदिस्त आहे। प्रत्येकाने त्याच 3 कारणांमधील कुठले तरी एक काम केल्याने ते जेलमध्ये आहेत। चला तर पाहू ही 3 कारणे कोणती आहेत। त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करेल मित्रांनो की आतापर्यंत आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया खाली लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि सोबतच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, गीतेमध्ये व्यक्तीच्या बर्बादीचे मुख्य 3 कारणे सांगितलेली आहेत। ती कारणे कोणती ते सांगण्यापूर्वी त्यावर आधारित एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तुम्ही स्वतः ठरवा की खरंच आपल्यामध्येही यामधील एखादा विकार तर नाही ना, आणि जर का असेल तर विनाश आणि बर्बादी आपली वाट पाहत आहे असं खुद्द श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात। काही शतकांपूर्वी अतिशय श्रीमंत घराण्यात एका बाळाचा जन्म झाला। परंतु जुन्या काळात राजा आणि रंक कुणीही असला तरी त्याला घर सोडून आश्रमात शिकायला जावं लागत असे। त्यामुळेच या मुलाला सुद्धा आश्रमात शिक्षणासाठी पाठवण्यात आले। आश्रमात कमी दिवसातच अतिशय उच्च दर्जाचे ज्ञान या मुलाने प्राप्त केले। पुढे मुलाचे सर्व कुटुंब महापुरात वाहून गेल्याने मुलगा दुःखी झाला। त्याने वेद आणि शास्त्राचे शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्याने स्वतः ठरवले की तो अजन्म लोकांची सेवा करणार आणि म्हणून त्याने संन्यास घेतला। त्याने सर्व महत्त्वाकांक्षेचा त्याग केला आणि तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात गेला। त्याने तिथे स्वतःची बुद्धी अत्यंत विकसित केली। तो लोकांची सेवा करू लागला। लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे यायला लागले। तो सुद्धा त्याच्या आयुष्यात अत्यंत आनंदी आणि समाधानी होता। हळूहळू या संन्याशाची ख्याती संपूर्ण नगरभर पसरली। परंतु त्या नगराचा राजा फारच क्रूर होता। प्रजेवर प्रचंड अन्याय करायचा, त्यामुळे प्रजा भयभीत झालेली होती। त्या नगराच्या राजाने संन्याशाची भेट घेण्याचे ठरवले। राजा संन्याशाच्या भेटीला गेला। तो पहिल्याच भेटीमध्ये एवढा प्रभावित झाला की त्याने क्रूरपणा सोडला, अन्यायसुद्धा बंद केला आणि एक चांगला शासक बनला। राजाने विचार केला की हा संन्यासी आपल्याला पहिल्याच वेळेस एवढा बदलवू शकतो, तर हा संन्यासी माझ्यासोबत राजमहालात असला तर माझा हा आयुष्य बदलवेल। राजाने संन्याशाला राजमहालात येण्याची विनंती केली। संन्याशाने विनंती मान्य केली आणि संन्याशी महालात आला। संन्याशाला राजेशाहीत जेवण दिले गेले आणि प्रशस्त दालनात राहण्याची व्यवस्था केली। परंतु संन्याशाने बाहेर झोपडीमध्ये राहण्याचे सुचवले। राजाने रोजचे जेवण आणि बाकी सर्व सुविधा स्वीकारण्याची विनंती केली। संन्याशाने विनंती मान्यसुद्धा केली। बागेमध्ये संन्याशासाठी झोपडी बनवली गेली। तिथे तो राहू लागला। राजाने सुद्धा अनेक वर्षे संन्याशाची सेवा केली, वेळेवर जेवण पुरवले। परंतु एक दिवस राजा आणि राणी काही दिवस परराज्यात गेले। परंतु जाण्याआधी संन्याशाच्या सेवेसाठी त्यांनी एक सेवेकरी ठेवला। सेवेकऱ्याने काही दिवस सेवा केल्यानंतर तो आजारी पडला आणि पुन्हा आलाच नाही। संन्याशी उपाशी राहू लागला। काही दिवसाने राजा आला तेव्हा संन्याशाने राजाला खूप खडसावले। संन्याशी म्हटला, जर जबाबदारी पार पाडता येत नव्हती तर जबाबदारी घेतली कशाला। राजाने माफी मागितली। हा संवाद राणीसुद्धा तिथेच ऐकत होती। काही वेळानंतर सर्व शांत झाले। त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा राजाला परराज्यात जावे लागले। राजाने राणीकडे संन्याशाला जेवण आणि इतर सुविधा पुरवण्याबद्दल सांगून ठेवले होते। राणी रोज जेवण बनवून पाठवू लागली। परंतु एक दिवस राणी आंघोळीला गेली आणि जेवण देण्याची विसरली। संन्याशाने बराच वेळ वाट पाहिली। त्याला खूप प्रचंड राग आला। परंतु राणी आली नाही। शेवटी संन्याशाने महालात जाण्याचे ठरवले। जेव्हा तो तिथे गेला तेव्हा राणीच्या रूपाकडे आणि तिच्या सौंदर्याने मोहित झाला। तिच्याकडे पाहून चकित झाला। तिचे ते अद्भुत रूप आणि सौंदर्याने त्याच्या मनात घर केलं। तो तिची सुंदरता विसरू शकत नव्हता। संन्याशी झोपडीत आला आणि काहीही न खाता पिता तसा झोपून राहू लागला। तो खूप कमजोर दिसू लागला। राजा आल्यानंतर राजाला संन्याशाविषयी कळले। राजा भेटायला गेला। राजा संन्याशाला म्हटला, तुम्ही खूपच कमकुवत झाले, माझा पुन्हा काही चुकलं आहे का, तुम्ही कोणत्या विचारात आहात। संन्याशाने राजाला सांगितले की राजा, मी तुमच्या राणीच्या अद्भुत सौंदर्याने मोहित झालो आहे, मी राणीशिवाय जगूच शकत नाही। राजाने संन्याशाला म्हटलं,
की माझ्यासोबत महालात चला, मी तुम्हाला माझी राणी देईन. राजा संन्याशाला घेऊन राणीकडे गेला. राणी नवीन कपडे परिधान केलेली होती. राजा राणीला म्हटला, तुला संन्यासी व्यक्तीची मदत करायला हवी, कारण ते खूपच कमजोर पडले आहेत. मला या ज्ञानी पुरुषाचे मृत्यूचे पाप लावून घ्यायचे नाही, तुला घ्यायचे आहे का? राणी म्हटली, मला सगळं समजलं की काय करायचे. राजाने राणीला संन्याशाच्या सोबत पाठवले. जेव्हा संन्याशी राणीला घेऊन झोपडीजवळ गेला, तेव्हा राणी म्हटली की आपण या झोपडीत कसे राहणार, राहायला घर पाहिजे. संन्याशी लगेच राजाकडे गेला आणि त्याने राजाला घर मागितले. राजाने एक घर दिले. संन्याशी राणीला घेऊन घरात गेला, तेव्हा राणी म्हटली, हे घर तर फारच अस्वच्छ आणि घाणेरडे आहे, मला स्वच्छ घर हवंय. संन्याशी पुन्हा राजाकडे गेला आणि घर व्यवस्थित करून देण्याविषयी राजाला सांगितले. राजाच्या आदेशाने घर व्यवस्थित केले गेले. राणी घरात गेल्यानंतर आंघोळ करून आणि सुंदर कपडे घालून बसली. संन्याशीसुद्धा तिच्या शेजारीच बसला. राणी संन्याशाला म्हटली, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कोण होते आणि आता कोण आहात ते आणि आता काय बनले? तुम्ही एक महान आणि बुद्धिमान संन्याशी होते. तुम्हाला राजा सर्व पुरवायचा, तुमचा आदेश खुद्द राजा पाळत होता आणि आज वासनेच्या कारणाने तुम्ही माझे गुलाम झाले आहात, माझ्या प्रत्येक शब्दाचे गुलाम झाले आहात. हे ऐकल्यानंतर संन्याशी भानावरच आला आणि स्वतःशीच म्हटला, मी तर एक संन्याशी आहे, सर्व सुखसोयीचा त्याग करून जंगलात तपश्चर्यासाठी गेलो होतो आणि आता पुन्हा वासनेच्या आहारी जाऊन तेच करतोय. संन्याशी मोठमोठ्याने ओरडू लागला. तो राणीला म्हटला, मला माफ करा, चला मी आताच तुम्हाला त्या दयाळू राजाच्या स्वाधीन करतो. राणी म्हटली, संन्याशीजी, तुम्हाला त्या दिवशी वेळेवर जेवण मिळाले नाही तेव्हा तुम्ही भयंकर रागात होता, तेव्हापासून तुमच्यामध्ये मला बदल जाणवायला लागले होते. संन्याशी म्हटला, राणीसाहेब, जेव्हा मी जंगलात होतो तेव्हा मला ना वेळेवर जेवण मिळायचे ना कुठल्या सुखसुविधा मिळायच्या, तरी पण मी खूप आनंदी होतो. परंतु जेव्हा मी महालात आलो तेव्हा सर्व सुखसुविधा मिळायला लागल्या आणि मी त्याच्या मोहात पडलो आणि त्यानंतर ते सर्व प्राप्त करण्याची लालसा उत्पन्न झाली आणि जेव्हा ते मिळालं नाही तेव्हा राग उत्पन्न झाला. संन्याशाने पुढे म्हटले की इच्छा पूर्ण झाली नाही तेव्हा राग उत्पन्न झाला की इच्छा पूर्ण का झाली नाही आणि जेव्हा पूर्ण झाली तेव्हा लालचीपणा असा वाढला की अजून पाहिजे. हे एकदा पुन्हा ऐका, इच्छा पूर्ण झाली नाही तेव्हा राग उत्पन्न झाला की इच्छा पूर्ण का झाली नाही आणि जेव्हा पूर्ण झाली तेव्हा लालचीपणा वाढला तो असा की अजून पाहिजे. आणि हीच इच्छापूर्ती मला वासनेच्या दारापर्यंत घेऊन आली आणि मग मी तुमच्याकडे आकर्षित झालो. त्यानंतर संन्याशाला कळले की त्यांना जंगलात परत जायला हवं आणि त्यांनी तसेच केले, ते जंगलात निघून गेले. मित्रांनो, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील 21व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने स्वतः नरकाचे 3 दार सांगितलेले आहेत, ते म्हणजे काम, क्रोध आणि लोभ. आणि आता जरा विचार करून बघा की आज जेवढेही गुन्हे या जगात होता त्यामागे हे 3च मुख्य कारणे दिसून येतात. त्यामुळे होईल तेवढं स्वतःवर नियंत्रण ठेवून या 3पासून दूर राहायला हवं. म्हणून मी म्हटलं होतं की सर्व गुन्हेगार याच 3 कारणामुळे जेलमध्ये बंदी आहे, कारण संन्याशासारखा व्यक्ती यामध्ये अडकून बर्बाद होऊ शकतो तर आपण सामान्य लोक आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, सोबतच सर्वांना पाठवा ज्यांना तुम्ही सुखी पाहू इच्छिता. चॅनल सबस्क्राईब करून कॉमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद.